आम्ही एक असा एक क्विक तुझ्यासाठी असा रॅपिड फायर बनवलेला आहे आम्ही बेस्ड ऑन द क्लासेस. रॅपिड फायर साठी मला हे पाहिजे सगळं गिफ्ट टेम्पर आणून ठेवायचं. गिफ्ट टेम्पर आहे ना आमच्याकडे. आमच्याकडे बजेट आलं की लगेच गिफ्ट तुझ्या क्लासेस. तर पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, कुठली बॉलिवूड मूवी बेस्ट डिस्क्राइब्स द लाईफ ऑफ अ कॉमर्स स्टुडंट? थ्री इडियट्स आय विल गो फॉर, बिकॉज सी दॅट मूवी ऍक्च्युली खूप भारी ऍक्च्युअली होता. आमिर खान डेड अ वंडरफुल जॉब आणि त्यात दोन्ही साईड दाखवले काय कष्टाचे पण आणि लाईक नॉर्मल ऑल्सो. सो यू हॅव टू टेक युअर लाईफ चिल्ड आउट अँड जे करायचंय ऑल इज वेल. ऑल इज वेल आपल्याला करायचं आहे. ओके, इफ यू आर अ कॅरेक्टर एखाद्या मराठी मूवी मधलं तर तू कोण असतास आणि का? कारण गिव्हन युअर करंट रोल ना. विच मूवी एज इन विच जॉनर, लाईक इंग्लिश मराठी हिंदी काय? मराठी इंग्लिश हिंदी कुठला येतो? देन आय थिंक आय विल गो फॉर दॅट दगडू. एकदम रिलॅक्स हा रिलॅक्स एकदम तो रिलॅक्स पद्धतीने कसा तो वाट कसं चूज करतो त्याची स्वतःची. मला वाटतं तू सुपर 30 वगैरे म्हणशील. दॅट इज देअर दॅट मराठी आपला मराठी पॉडकास्ट आहे. बघितला तो याचा 12th फेल. अरे ब्युटिफुल, जबरदस्त, भारी भारी, जबरदस्त, 12th फेल खूप भारी पिक्चर होता. मग कुठला बॉलिवूडचा डायलॉग जो तू यूज करतोस किंवा मराठी किंवा हिंदी इंग्लिश याच्यातला मुलांना मोटिवेट करायला? मुलांना मोटिवेट करायला किंवा काय पण इन्स्पायर करायला, हसवायला, असं खुश होवा जर काही बाबा टेस्ट मध्ये जर काही नाही केलं तर. अच्छा, ओके ओके. कुठलं बॉलिवूड सॉन्ग यू वुड प्ले टू पंप अप युअर स्टुडंट? कुठलं वाजवशील असं त्याच्या एकदम असं स्फूर्ती येईल त्यांना? पंप अप करायला भाई एक रणवीर सिंग आहे. अरे क्या बात आहे. आपण आता त्याचं गाणं वगैरे मला म्हणशील तर यार सगळी ते सगळी गाणी भारी आहे. ते खरंच त्याचं आहे, त्याचं आहे ऍब्सोल्युटली. गेस्ट लेक्चरला जर तुला कुठलं ड्रीम कोलॅबोरेशन कुठल्या बॉलिवूड ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला बोलवायचं असतं क्लासमध्ये शिकवायला तर कोणाला बोलवशील? आय थिंक आय विल कॉल शाहरुख आय कॉल. ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर आहे. असं काहीतरी करू शकतो आपण मार्केटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये तुझ्या, नाही का एक क्लास तुझ्या याच्या शाहरुख खान याच्या नाही हे आहे आपण करू. जो काम वाढवा लागला तो. ओके, त्यानंतर कमिंग बॅक टू लास्ट टू आवर क्वेश्चन, ठीक आहे, तर डुईंग द कॉमर्स क्लासेस नाव, ठीक आहे, मोटिवेटिंग इच डे एव्हरी डे सगळ्या मुलांना सगळ्या स्टुडंट्सना, ऑनलाईन चालू ऑफलाईन चालू, ठीक आहे, व्हॉट इज इट जे तुला मुलांना सांगायचंय? कारण काय मुलांना ज्यांना आता कॉमर्समध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि एंटरप्रेन्युअर्स लाईक युअर सेल्फ those who are good at their job, right. जसं त्यांना तुला जसा डिलेमा होता की बरोबर यार आता मला जॉब बंद आता मी कदाचित मी पण टीचिंग चांगला करू शकतो नाही वाटतं बरोबर, या दोघांना तू काय ऍडवाइस करशील? ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा मी कॉमर्स असं म्हणत सांगणार नाही, मी एक नॉर्मल सांगतो की जे तुम्हाला वाटतं ते करा. कसं होतं राईट नाव देर इज अ लॉट ऑफ प्रेशर फ्रॉम सोसायटी. आई पप्पा जर आपले एकदमच टॉपवाले असले दे विल हॅव प्रेशर की नाही तू हे कर. बरोबर, देयर सो मेनी केसेस हॅपनिंग राईट नाव बिकॉज ऑफ ओनली वन वर्ड अँड दॅट इज प्रेशर. तर मला असं सगळ्यांना एकच सांगणं आहे की निवांत राहा, जे तुम्हाला वाटतं ते करा. इनफॅक्ट मी तर म्हणतो 11वीला लगेच काय डिसिजन घेऊ नका. इफ यू कम टू कॉमर्स ऑल्सो लाईक चिल आउट. बरोबर, कारण अरे कसं होतंय आता मला पण ते खूप हे वाटतंय यार ऑर्डर मुलं येतात आणि आपण मुला सांगतो की तुला हे करायचं पण अरे 11वीच्या स्टेजला त्यांना काय माहिती आहे मला 10 वर्ष खाली काय करायचं आहे. सो मला वाटतं लेट देम इव्हॉल्व, त्यांना करू दे आणि जे पण काय करायचंय ते इथून करायचं. निवांत लिसन टू युअर हार्ट इज ऑलवेज राईट अँड स्टे पुट ओव्हर देअर. 10 जणांचा ऐकून जर काय करायला गेलो आजकाल हे पण सुरू आले काय आय शुड स्टे से दिस युअर नॉट बट करिअर काउन्सिलिंग यार दॅट इज वन ऑफ द थिंग. आणि करिअर काउन्सिलिंग काय होतं दॅट यू गो देअर ही विल गिव्ह यू अ शीट म्हणजे तू तुझ्या आयुष्यात एवढे वर्ष घालवलेस त्या मुलांनी किंवा मुलीने आणि हा एका तासामध्ये सांगणार की तू काय करू शकतोस काय नाही. But what, okay, that's their profession. पण मला असं वाटतं यार दे हॅव टू डू इट बाय देअर हार्ट. जे त्याला स्वतःला वाटते ते त्याला करू द्या. इट माइट बी एनी फील्ड असं नाही की फक्त कॉमर्स आर्ट्स सायन्स म्हणतो मी कुठे पण. अँड टू आन्सर युअर सेकंड क्वेश्चन की जे आता एंटरप्रेन्युअर्स आहेत जे आता बाबा नवीन हे करतायत अँड त्याचा जॉब करतायत आणि त्यांना असं वाटतं अरे आता मी जेव्हा क्लास सुरू केला मेनी ऑफ माय फ्रेंड्स दे कॉल व्हॉट की हर्ष अरे मला पण शिकवायची आवड आहे आणि मला पण यायचं आहे. हे आधी फोन नाही यायचे बरोबर पण जेव्हा ते दिसायला लागले अरे आता हे करू शकतो इव्हन दिस कॅन बी वन ऑफ द स्ट्रीम. सो मला तेच म्हणत आहे इट हॅज टू बी कॅल्क्युलेटेड.
मी तेच म्हणलं मागायची, हॉबी इज डिफरंट, पॅशन इज डिफरंट, अँड इफ यू कॅन मेक समथिंग आउट ऑफ युअर पॅशन देन इट्स अ गुड थिंग. आणि हे मग कसं आहे, जे व्हिज्युअलायझेशन आहे ते फक्त तुझ्याकडेच असतं. करेक्ट. यू वॉन्ट दिस पॉडकास्ट टू बी हाऊ इट इज, ओनली यू नो दॅट. ऍब्सोल्युट. यू कॅनॉट डेलिगेट टू समबडी एल्स. करेक्ट. तर मला माहिती आहे की हा जे मगाशी मला विचारलं असतो, 5 वर्ष हाऊ डू यू सी एचजीपी, आय नो व्हॉट इज इन माय माइंड, आणि ते वगैरे मीच करू शकतो. बरोबर. सो इफ दॅट यू हॅव दॅट कॉन्फिडन्स टू डू इट, देन यू कॅन टेक अ व्हेरी क्विक डिसिजन. ट्रू. एका डिसिजन युअर लाईफ कॅन चेंज. ऍब्सोल्युट. अँड इफ यू स्टे देअर ओनली, ते 9 ते 5 तू तिथंच राहणार. बरोबर. ते हलणार नाही. यू विल गेट द हॅबिट ऑफ इट. आय एम नॉट डिनाइंग की बाबा असं नाही की ते जॉब काही आहे. लॉट ऑफ माय फ्रेंड्स आर इन दॅट जॉब अँड एव्हरीबडी लव्ज इट ऑल्सो. आय एम नॉट लाईक ऑफेंडिंग इन आय काय. पण मी म्हणतोय, इफ यू बॅक ऑफ द माइंड मध्ये या लागले सारखं सारखं काय, यार कुठेतरी ते खटकते, आय कॅन डू इट, आय कॅन स्टिल डू इट. सो यू कॅन टेक दॅट रिस्क. कम ऑन, एकच लाईफ आहे. ट्रू. हा, करू शकतो. आणि जर नाही झालं यार, वर्स्ट केस काय होणार? फेल. फेल फेल होणार ना, त्यात पैसे जातील. बट यू कॅन गो बॅक टू युअर जॉब अगेन. बट इफ इट गोज एक्सप्लोर झालं, देन त्या एक्सप्लोरेशन मध्येच तर जर्नी आहे ना यार. एक्झॅक्टली.